मानसे का सुधरत नाही माणसे का सुधरत नाही आपण भाग दुसरा पाहणार आहोत तर लक्षात घ्या की काही लोक जे असतात जुनं तेच सोनं असे मन आहे की जे जुनं आहे ते जपून ठेवतात ते काही केल्या बदलायला स्वतःला तयार होत नाही मान्य ती गोष्ट त्यांची योग्य असू शकते पण लक्षात घ्या काळ बदलला तसं आपण स्वतःला बदलणं गरजेचं असतं वेळ बदलली तर आपण स्वतःला बदल चांगल्या गोष्टी नका बदलू लक्षात रा चांगल्या गोष्टी नका बदलू नाहीतर असं होतं एक दारुडा बोलले अरे वा बरोबर काळ आणि वेळ बदलला पूर्वी मी गावटी घेत होतो जी भट्टीवरती बनवतात ती नंतर मी बियर घेत होतो आता मी इंग्लिश पितोय काळ बदलला वेळ बदलली लक्षातलं भावंडू कसं असतं वाईट गोष्टी सहज आपल्याला दिसतात पण चांगल्या गोष्टी दिसत नाही आणि चांगल्या गोष्टी दिसण्यासाठी चांगलं मार्गदर्शन लागतं महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे काय असतं लोकांचा दोष नाही पुन्हा सांगतो त्यांना माहिती नाही मी काय आता समजा बैलगाडीत माणूस बसला आहे बैलगाडीमध्ये माणूस बसलेला आहे का तर त्याचे सर्व पूर्वज बैलगाडीतून जात होते आता बैलगाडीत माणूस बसला आहे तर तो, तो किती प्रवास करू शकतो तुमच्या माहितीनुसार किती जाऊ शकतो लांब आणि किती बैलाला पळवू शकतो तो कितीही स्पीड जर धावायचं म्हटलं तर बैल एक ठराविक लेवलपर्यंत जातो कारण तो तोही एक जीवच आहे ना शेवटी त्यालाही तहान आहे भूक आहे त्याचेही पाय आहे त्याचेही पाय दुखतात असं नाही असं मग तो बैलगाडी कितीही धावू शकतो किती एक ठराविक अंतरापर्यंत दहा वीस पंचवीस किलोमीटर नंतर ती बैल पण थकतात जायला बघत नाही पुढे एकदम चढ असेल तर बाप रे तिथं चढतच नाही लक्षात आलं ना मग लक्षात घ्या लक्षा बैलांच्या व अवलंबून तू बैलासारखा कशाला राहतोच लक्षात तुझं जीवनमान बदल ना पण तो नाही तो बैलाच्या बुद्धीनीच चालतो माझा बैल जाईल तिकडेच मी जाईल अरे बैला सोड ना जग बदललं आहे पण माणसं तशीच राहतात गाढवासारखी लक्ष ती स्वतःला चेंजेस करत बसत नाही आणि मग ते बैलांच्याच गाडीमध्ये बैलासारखे राहतात लक्षात मग काय कोण काय बोलेल तर मान हलवत राहतात बैल माहिती आहे ना गुबू 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 तसं असतात ना काही बैल येतात घरात आपल्या मुंबईत येतात आता बंद झाली तर ते जसे मालक म्हणतो तसं तसं ते मान हलवतात मी एकदा त्या माणसाला विचारलं अरे हा तुझं सर्व ऐकतो हो तेच चाला होता वेगवेगळं याचं वेग। लग्न होणार की नाही हो 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 तो फक्त मान हलवायचं काम करतो लक्षात आलं ना म्हणजे त्याला एक छोटीशी ट्रेनिंग दिली होती तर तेवढंच मान हलवायचं आणि ते घंटा वाजव का घुंगरू असतो तो हलवायचा गळ्यातला तर तो शेवटी तो बैल आणि हा त्याच्या बाजूला बैल त्याला कामधंद्याची अक्कल नाही आणि त्यालाही नाही दोघंही बैलासारखेच असतात लक्षात आलं महत्वाचं म्हणजे काय माहिती आहे जर तुम्ही बोलत असाल की मी बैलगाडीतून विमानाचा प्रवास करीन कारचा प्रवास करी। ते शक्य नाही तुम्हाला पहिली ती बैलगाडी सोडावी लागेल तुम्हाला सुधरायचं आहे ना तुम्हाला जगाबरोबर चालायचं आहे ना जगाबरोबर दोन हात करायचे आहेत ना म्हणजे चांगलं आहे जीवनामध्ये उत्क्र उत्कर्ष तुम्हाला उन्नती या दोन्ही गोष्टी साधायच्या आहेत ना प्रगती साधायची आहे ना जीवनमान उंचावायचं आहे ना लक्षात आलं तर ह्या बैलगाडीतून आता बाहेर या बस झालं किती दिवस बैल राहणार मग बायकाच बोलते तुम्हाला हा ना माझा ना बैलासारखा आहे लक्षात आलं आता विचार करा हा शब्द ऐकून तुम्हाला स्फूर्ती येत असेल तर हा बैल होऊन लक्षात आलं मुलं पण तशीच असतात मुलांना पण बोलते हा ना माझा बैल आहे आई लगेच मुलाला बोलते तुम्हाला मुलानं तसंच राहायचं असेल तर हा बैलासारखं पण बैलगाडी आता सोडा बस झालं प्रवास आता पुढे करा मग नंतर बैलगाडी सोडल्यानंतर काय मिळते जरा थोडीशी वेगात असते ती माहिती पूर्वीपासून प्रगती करत बघा लोकांनी कशी प्रगती केली त्यावेळेला मिळते ती सायकल सायकल म्हणजे काय की जरा उंच थोडस जरा स्वतःच मेहनत करायची बैलांच्या अंगाखांद्यावर बसायचं नाही आता स्वतः मेहनत करायची फायनल मारायचे स्वतःच लक्षात सायकल म्हणजे कधी कधी बोलतो ना आपण दुधावरची साय साय आणि कल मी दुधाची साय पिता पिता बोले आज ना उद्या मेरा कल अच्छा आहे का मग कल कल माझं म्हणजे उद्या माझं चांगलं होईल उद्या माझं चांगलं होईल म्हणजे रोज असे दिवस घाल घालायची लक्षात आलं ना अशी काही लोकं असतात की ती सायकलवरती असतात आणि प्रवास करत असतात परिस्थिती कोण कुठून ना कुठून तरी बदल होईल माझा ह्या विचारात असतात स्वतः बदल करत नाही प्रयत्न करतात एक ठराविक लेवलपर्यंत लक्षात आलं ना सायकल किती चालवणार माणूस लक्षात आलं ना तसं तो नेहमी डिपेंड असतो की कल मेरे को कोण मदत करेगा म्हणजे कोण उद्या मला मदत करेल हां आज माझा वाईट असला तरी कल माझा चांगला होणार लक्षात म्हणजे उद्याचा दिवस माझा चांगला होणार अशी त्याच्या जीवनामध्ये कल 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 असते लक्षात आलं ना म्हणून नेहमी दुकानावर पाठी असते आज नगद कल उधार का दुकानाला माहि दुकानदाराला माहिती असतं की कल आणेवालाही नाही मग ती त्यांच्या जीवनामध्ये कलह निर्माण होत असतो पण ते विचार करतात जाऊ दे ना आज नाही तर उद्या सुधरी लक्षात पण लक्षात ठेवा भावंडा त्याच्याही पलीकडे लक्षात आलं ना पुढे जेव्हा प्रगती ज होते त्यावेळेला बस माहिती आहे ना आता मोठ्या प्रवासाला इतर प्रवासाला सायकलपेक्षा बस बरी सायकलने ॲक्सिडेंट होतात म्हणून बस लक्षात आता ही बस असते तर काही काहीजणं काय करतात बसून राहतात जीवनामध्ये बस मी खूप काही केलं आता बस त्यासाठी बस असते मग तो बसतो बस आपली चालत असते लक्षात आलं ना तसं जीवनामध्ये लोकं खूप कंटाळलेले असतात मी एवढं केलं कुटुंबासाठी आता बस आता मी काय करणार नाही बस माझी कॅपॅसिटी संपली मी नवरा सुधारतो म्हणून खूप काही केलं इकडे तिकडे आता बस आता नवरा गेला उडत लक्षात आलं <laughs> नवरा बोलतो बायको गेली उडत आता बस झालं नादी लागून माझं जीवन मा। लक्षात म्हणजे ते बसमध्ये असतात मुलं पण बोलतात आता अभ्यास बस आई बाबांनी खूप मारलं आता मी नाही अभ्यास करणार काही जण बोलतात बस नोकरी खूप झाली आता आता मी काही काम करणार नाही लक्ष असे बसमध्ये असतात तर त्यांचं जी बस आहे है, हॅलो तर त्यांना वाटतच नाही ना जगाचं घेतात त्यांना कोणाचं ते बसलेलेच असतात ते मस्तपैकी व्याजाचा पैसा येतो ते खातात भाड्याचा पैसा येतो ते खातात इकडून तिकडून काहीतरी करून ते पैसा खातात त्याने बस झालेलं असतं त्यांनी जीवनमान फक्त स्वीकारलेलं असतं तुम्ही काही द्या बस लक्षात कोणाला उपदेश देणार नाही कोणाचं ऐकणार नाही ते बस जीवनामध्ये बस राहिलेले असतात लक्षात आलं ना जरा त्याच्या पलीकडे काही लोक असतात ती स्वतःला सुधारवण्यासाठी स्कूटर घेतात लक्षात ना म्हणजे जाऊ देत सकून म्हणजे स्कूटर थोडंसं जरा बरं वाटतं हा भले थोडस टरटर होतं मागून धूर येतो ना स्कूटरच्या मागून धूर येतो ना तसं कधी कधी स्कूटर चालवताना म्हणजे जीवनमान जरा उंचावण्यासाठी प्रगती करण्यासाठी थोडासा दूर येतोच जरा जा जास्त एनर्जी वाया वा जाते जास्त काम करावं लागतं जास्त मेहनत घ्यावी लागते लक्षात पण स्कूटरमुळे एक चांगलं होतं की थोडासा त्याची टल्टर होत असते पण आवाज येत असतो फटपट पटपट पण तो पटपट पटपट पुढे जात असतो प्रगती करत असतो पण काही असू देत जे असं काही असू देत ते प्रगती करतायत ना हे खूप महत्वाचं लक्षात पुढे पुढे जे जास्त अजून पुढे जातात हा प्रवास आहे लक्षात आलं हा प्रवास आहे मग ते कार घेतात लक्षात आलं आणि ते कार चालवत असतात आता कारचा पण वेग असतो ना खूप बरेच म्हणजे बैलगाडीपेक्षा सायकल बरी सायकलपेक्षा बस बरी बसपेक्षा स्कूटर बरी आणि स्कूटरपेक्षा कार बरी बरोबर की नाही आता ती कार चालवताना ते हा विचार करतात आपल्याला बेकार नाही व्हायचे लक्षात आलं आपल्याला बेकार नाही राहायचे म्हणजे होतं ना अरे नोकरी नाही यार बेकार आला अरे बिझनेस नाही बेकार आहे ना हो तसं बेकार नाही व्हायचं आपण कार घ्यायची तो म्हणजे जीवनाला आ कार द्यायचा लक्षात लोक बोली पाहिजे आ काय एवढी प्रगती बाप रे आकार लोक आ, आ म्हटलं पाहिजे आहा काय त्या माणसाने जबरदस्त प्रगती केली जीवनामध्ये काय जीवनमान सुंदर केलं म्हणजे विचारच करू शकत नाही अशी आश्चर्यचकित आ केलं पाहिजे अशी जी कार म्हणजे आकार लक्षात तो जीवनाला आकार देत असतो लक्षात आलं काही असू देत वेग असतो आराम पण असतो लक्षात मान सन्मान पण असतो पण तो बेकार राहण्यापेक्षा आ जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न करतो आणि आपलं जीवन मन उंच करण्यासाठी लक्षात आलं ना तो प्रयत्न करतो वेगात असतो ना तो त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींना भिकाऱ्यांना बघायला टाईम नसतो लक्षात आलं ना चालणाऱ्या माणसांना पण बघायला टाईम नसतो इतर कुचेष्टा कोणाचं चांगलं वाईट ह्या गोष्टी पण तिकडे काही नाही तो आपल्या तंद्रीत असतो लक्षात आलं तो जगाचा अभ्यास करत असतो आणि त्यामुळे तो बेकार राहण्यापेक्षा तो स्वतःला स्वीकार करतो की मलाच घडवायचं आहे माझं जीवन लक्षात आलं ना आणि तो तसा चालत राहतो लक्षात आलं आणि पुढे भावंडांनो पुढे ज्या वेळेला तो कार घेऊन पुरा भारत फिरतो लक्षात आलं ना स्वतःला जीवनामध्ये आकार देण्यासाठी संपूर्ण वेगवेगळ्या युक्त्या लावतो मग त्याला समजतं अरे हे विश्व खूप मोठं आहे लक्षातलं ना मग तो विमानामध्ये बसतो किंवा तो कार जेवढी चालणार नाही तेवढं विमान खूप फास्टमध्ये जातं लक्षात विमान म्हणजे काय विमान म्हणजे विश्वामध्ये मला मान सन्मान मिळायला पाहिजे त्यासाठी तो विमानामध्ये बसतो लक्षात आणि त्यामुळे भावंडांनो हे जे विमान आहे लक्षातलं ना त्या दृष्टिकोनातून जेव्हा प्रयत्न करतो तर त्यावेळेला खरंच सांगतो की जमिनीचा संपर्क तुटतो तसं ज्या ज्या गोष्टी डोक्यामध्ये असतात की ह्या माणसाने मला मदत नाही केली तर माझं जीवन कसं राहील त्या माणसाने तर लक्ष ह्या सर्वची सर्व बंधनं तुटतात जातीपाती व्यवस्था हे ते सर्व बंधनं तुटतात आणि त्याची वैश्विक झेप होते लक्षात तो स्वतः स्वतः वेगवेगळ्या गोष्टी निर्माण करतो लक्षात आलं त्याला जग दिसतं वरून लक्षात आलं ना आणि मग त्यावेळेला तो विमानातून बसून विचार करतो की पूर्वी मी कुठे होतो बैलगाडीत होतो नंतर मी सायकलवर आलो नंतर मी बसमध्ये बसलो नंतर मी स्कूटरमध्ये आलो नंतर कारमध्ये आलो आज मी विमानामध्ये आहे लक्षात हे बदल तो स्वतः बदल बघत असतो लक्षात आलं का तर त्याला जीवनामध्ये सुधारायचं असतं लक्षात आलं पण ज्यावेळेला तो विमानात बसतो लक्षातलं विश्वी जेव्हा तो मान सन्मान घेतो तर त्यावेळेला तो विचार करतो की आता बाकीच्या लोकांना सुधरूया लक्षात स्वतः सुखी झाला म्हणून झाला नाही तो इतरांना पण म्हणून अशी जी माणसं असतात लक्षातलं ती जीवनात सक्सेस असतात म्हणून माणसं का सुधरत नाही कारण ते कुठच्या वाहनात बसलेत हे त्यांना समजलं पाहिजे नक्षत्र कशामध्ये बसून ते वेगवेगळे आता बैलगाडीतून बसून तुम्ही विमानाच्या लेवलला नाही जाऊ शकत भावंड सायकलमध्ये राहून तुम्ही विमानाच्या गोष्टी नाही हे करू शकत नक्षत्र फक्त बघू शकता वरून विमान जातंय ते तुम्ही त्याच्याबरोबर बरोबरी नाही करू शकत म्हणून प्रत्येक प्रसंग आपल्या जीवनामध्ये जो येतो त्याच्यात आपला स्पीड स्वतःला ओळखला पाहिजे की मी कशात बसलो आहे आणि हे ज्याला समजलं त्याला समजेल की मी माझा प्रवास खरंच योग्य आहे का अयोग्य आहे खरंच मी माझ्या मुक्कामापर्यंत पोहोचेन का मधीच कुठेतरी गडबड होईल माझी म्हणून भावंडावनं तुम्हाला ही उदाहरणं दिली आहेत फक्त उदाहरणं कारण माणसाचं जे मन आहे त्या मनाला काहीतरी खाद्य लागतं नुसतं लेक्चर जर मी दिले तर तुमच्या डोक्यामध्ये बसणार नाही ते विसरतो माणूस पण गोष्टीरूपाने जर सांगितलं तर तुमच्या आठवणीत कायमस्वरूपी राहील लक्षात आलं ना कायमस्वरूपी म्हणून गोष्टी रूपाने सांगावं लागतं की जेणेकरून की बाबा हे असंच मन आहे लक्षात आलं आणि माझी खात्री आहे शंभर टक्के नाही एकशे एक नाही हजार टक्के बोलला तरी चालेल हजार टक्के खात्री आहे की तुम्ही सुधारणार का माहिती नाही मी विचारच माझा असतो पॉझिटिव्ह लक्षात आलं ना मला कुठचाही माणूस असा वाटत नाही की हा सुधारणार नाही मला एवढंच माहिती आहे तो सुधारणार बस आज आज नाही उद्या तो सुधारणार पण हंड्रेड अँड वन पर्सन सुधारणार एवढा विश्वास ठेवून मी बोलतो आणि खरंच तुम्ही सुधारणार एवढंच बोलून मी इथेच थांबतो जय सद्गुरू